खाली वाढदिवस करायला नको म्हणत होते, पण आम्ही सर्व मित्र परिवार त्यांचे सहकारी जबरदस्तीने कोणी स्टेजचं जबाबदारी घेतलं, कोणी जेवणाचं घेतलं, कोणी लाईटिंगचं घेतलं, कोणी साऊंड सर्व्हिसचं घेतलं, असं प्रत्येकाने. कारण माहित आहे की आपला नेता गरीब आहे, जरी पैशाने गरीब असला तरी मनाने खूप श्रीमंत आहे. कारण अविनाश मडिकांबे एकमेव असा नेता आहे की तुम्ही कुठले काम घेऊन जावा, कुठल्याही जातीचं धर्माचं पंथाचं कोणी असू द्या, एकेकांना तर अविनाश मडिकांबे ओळखतही नसतात, पण काम घेऊन आलं ना त्या माणसाचं काम पूर्ण केल्याशिवाय अविनाश मडिकांबे कधी शांत बसत नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य. अविनाश मडिकांबे यांच्यासोबत आज एवढा मोठा युवक वर्ग जमा आहे, तो युवक वर्ग फक्त त्यांची जी कामाची पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीवरच बाळून आज त्यांच्यासोबत असंख्य असे तालुक्यातले हजारो युवक त्यांच्यासोबत काम करत आहे. अविनाश मडिकांबे म्हणताना काय, ज्या लोकांचा आवाज शासन दरबार ऐकू जात नाही, पंचायत समितीचं कार्यालय असू, तहसीलदार कार्यालय असू, पोलीस स्टेशन असू, अशा गरिबांचा आवाज म्हणताना अविनाश मडिकांबे. ही ताकद, ही जी आम्हाला भेटली ताकद आहे, आता आमच्यासारखे युवक त्यांच्यासोबत, त्यांनी मला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. कुठल्याही प्रकारचं अपेक्षा न करता फक्त काम करणारा मुलगा, या एका उद्देशाने त्यांनी माझ्यासारख्या मुलाला आरपीआय दिलेली आहे. फक्त अविनाश मडिकांबे तुम्हाला सांगतो, यानंतर अविनाश मडिकांबे यांची बातची आरती इरणकेरी हे दोन शब्द आपल्या मामाबद्दल बोलतो.